हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो एक अतिशय श्रीमंत बाई असते सगळं वैभव असून सुद्धा तिचं मन मात्र अस्वस्थ असत थोडक्यात काय तर तिच्या मनाला अक्षय आनंदाची आस होती आणि नेमका तोच तिला मिळत नव्हता तिनं पुष्कळ डॉक्टरांचा सल्ला घेतला अखेर मानसोपचार तज्ज्ञांना भेटून तिने आपली व्यथा सांगितली डॉक्टर म्हणाले तुम्हाला काय वाटतं तुमचं चूक कशात आहे ती म्हणाली हे जर का मला समजत असतं तर मी तुमच्याकडे कशाला आली असती त्या डॉक्टरांना तिला पुढच्या आठवड्यात बोलवलं पुढच्या आठवड्यात डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर तिला म्हणाले आज मी एका अशा बाईची ओळख करून देणार आहे की ती अत्यंत समाधानी आहे ती माझ्या ऑफिसमध्ये रोज झाडू मारते मी तिला कधीही दुःखी बघितलं नाही ती सतत गात असते तिच्या आनंदी स्वभावामुळे ऑफिसमध्ये येणारी माणसं सुद्धा आनंदी होतात श्रीमंतबाई आश्चर्यानं म्हणाली ही बाई मला आनंदाचा मंत्र देणार ओ तिची माझी काय बरोबरी तुम्ही निदान आमच्या दोघींमध्ये केवढा फरक आहे याचा तरी विचार करायचा डॉक्टर किंचित हसले आणि म्हणाले तुम्ही म्हणता ते बरोबर आहे माझ्या झाडूवालीची आणि तुमची बरोबरी होऊ शकणार नाही पण तुम्ही तिची गोष्ट तर ऐका तुम्हाला ती पटली आणि तुमचा आनंद तुम्हाला मिळाला तर मला समाधान वाटेल तिचं बोलणं जर का निरर्थक वाटलं तर सोडून द्या तज्ञानं झाडूवालीला बोलवलं विनम्रपणे ती थोड्याशा अंतरावर बसली त्या श्रीमंतबाईंना ती म्हणाली बाई, बाई तुमच्यासारखं माझं जग मोठं नाही माझ्या छोट्या आयुष्यात मी सुखी आहे माझा नवरा होता छान मुलगा होता अचानक नवऱ्याला ताप आला त्याला हिवताप झाल्याचं उशिरा कळलं औषधं बदलूनही उपयोग झाला नाही थोड्याच दिवसांनी माझा नवरा मला सोडून गेला ते दुःख पचवायला मला फार वेळ लागला नशिबानं माझ्यावर पुन्हा एकदा अन्याय केला माझा तरणाताठा मुलगा अपघातात वारला त्याच्या बाईकला कोणीतरी मागून धडक दिली या आघातानं मला कशातच आनंद वाटेना एक दिवस मी निराश अवस्थेत कामावरून परतत असताना रात्र झाली होती थंडी वाढली होती दार उघडलं तर समोर बघते त्या एक मांजराचं छोटंसं पिल्लू पायरीवर बसलं होतं ते थंडीनं कुडकुडत होतं बहुधा उपाशी असावं हो। त्याची दया येऊन मी त्याला घरात आणलं दूध पाजलं तासाभरानं ते पिल्लू तरतरीत झालं आनंदानं माझ्याभोवती बागडू लागलं त्याचा आनंद पाहून मलाही आनंद झाला अचानक माझ्या लक्षात आलं की एका छोट्याशा कृतीनं एका पिल्लाला एवढा आनंद मी देऊ शकले असाच आनंद मी आजूबाजूच्या लोकांना दिला तर माझ्याही जीवनामध्ये केवढा आनंद निर्माण होईल तेव्हापासून मी ठरवलं की इतरांना आनंद देत राहायचं दुसऱ्या दिवशी मी ताजी भिस्किटं बनवली आणि आजारी असलेल्या एका शेजाऱ्याला नेऊन दिली त्याला लवकर बरा हो असं म्हटलं मला वाटलं नव्हतं की माझ्या एवढ्या जाण्यानं किंवा एवढ्याशा भेटवस्तूनं त्याला एवढा आनंद होईल त्यानंतर मात्र मी ठरवलं की रोज कोणाला तरी आनंद द्यायचा हे माझं व्रत अनेक वर्ष अव्याहतपणे चालू आहे मला वाटतं माझ्या इतकं समाधानी आणि आनंदी कोणीच नसेल मी रोज शांत झोपते आणि सकाळी आनंदाचा विचार करतच उठते तिची कथा ऐकत असताना श्रीमंत बाईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते झाडूवाली म्हणाली तुम्ही किती आनंदी आहात किती सुखी आहात यात जीवनाचं सौंदर्य नाही तुम्ही काय आहात आणि दुसऱ्यांसाठी किती आनंद देऊ शकता यावर आनंदाचं गणित सोडवता येतं श्रीमंतबाई भारावून जाऊन झाडूवालीचे शब्द मनात साठवत होती डॉक्टरांनी तिच्याकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं श्रीमंतबाई म्हणाली आज मला आयुष्याचं जे गुपिक कळलं आहे त्यासाठी मी माझी सर्व दौलत द्यायला तयार आहे आजपासून मीही आनंदात राहणार आणि माझा आनंद इतरांना वाटेत राहणार आनंदाची ही सोपीशी व्याख्या आपणही आचरणात आणूया यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका